सांगलीत पत्र्याच्या शेडमध्ये अडकलेल्या सापाचे प्राण रेस्क्यू ऑपरेशन करीत वाचवले आहेत. गावभागातील तरुणांनी जीव धोक्यात घालून या सापाचे प्राण वाचवले. गावभाग कुंभारखिंड परिसरात एका खोक्याच्या पत्र्यात साप अडकल्याची माहिती अमोल बोळाज या युवकास मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने आपल्या मित्रांना सोबत घेऊन अथक परिश्रम घेत या सापाची पत्र्याच्या शेडमधून सुटका केली. यावेळी पत्रा लागल्यामुळे सापही जखमी झाला आहे. त्याचे प्राण वाचवत या सापाला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले. आमच्या गावभागामध्ये कुंभारखिंडीमध्ये साप आला होता आणि आमचे मित्र शांतीनाथ कर्वे आणि शुभम गवार आणि या सर्वांनी मला कल्पना दिली आणि पत्र्यामध्ये साप एकदम आत अडकलेला. त्यावेळी शांतीनाथ कर्वे, धीरज चव्हाण, सगळे मित्र माझ्याबरोबर होते. सर्वांनी मिळून हा साप रेस्क्यू केलेला आहे. आत्ता जर ही मुलं नसती तर हा साप नेला असता. तो पत्रा पूर्ण फाडलेला आहे, त्याच्यामध्ये आत अडकत त्या सर्व मुलांनी जीवावर खेळून हा साप वाचवलेला आहे आणि कदाचित हा साप विषारी असेल असं मला अंदाज आहे. धन्यवाद.